नमस्कार, माझे नाव वैभव विलास दवंडे। नमस्कार, माझे नाव कार्तिक संतोष मातने। आम्ही आज तुम्हाला पाण्याच्या घंटेचा मनोरा करून दाखवणार आहे। प्रयोगासाठी लागणारे साहित्य, प्लास्टिकचे ग्लास, एक काचाचा ग्लास, चमचा, चंचू पात्र, एक बॉटल भरून पाणी, एक वाटी पिठी साखर, तीन रंगाचे तीन कलर, एक ब्रश आणि एक ड्रॉपर, हे साहित्य आपल्याला प्रयोगासाठी लागते। चला तर आपण आता प्रयोगाला सुरुवात करूयात। सर्वप्रथम आपल्याला ग्लास ठेवून घ्यायचे। या ग्लासमध्ये आपल्याला पिठी साखर टाकून घ्यायची। जो पहिला ग्लास आहे त्या पहिल्या ग्लासमध्ये आपल्याला पिठी साखर टाकायची नाही। जो दुसऱ्या क्रमांकाचा ग्लास आहे त्या ग्लासमध्ये एक चमचा पिठी साखर टाकायची आहे। चला आपण टाकूया। जो तीन क्रमांकाचा ग्लास आहे त्या ग्लासमध्ये आपल्याला तीन चमचे पिठी साखर टाकून घ्यायची आहे। यानंतर आपल्याला या तिन्ही ग्लासमध्ये समान चमचू पात्र आणि समान पाणी टाकून घ्यायचे आहे। चला टाकूया। सर्व ग्लासमध्ये सारखे आपण पाणी टाकलेले आहे। आता हे पिठी साखर आपण विरघळून घेऊया। आता आपण या दोन ग्लासमधील पिठी साखर विरघळून घेतली आहे। आता या तिन्ही ग्लासमध्ये आपल्याला हे तीन कलर टाकायचे आहेत। आपण ते टाकून घेऊया। आपण या तिन्ही ग्लासमध्ये तीन कलर मिक्स करून घेतले आहेत। आता आपल्याकडे जो काचेचा ग्लास आहे त्या काचेच्या ग्लासमध्ये आपण ड्रॉपरच्या साहाय्याने हे तिन्ही रंग टाकून घेऊया। ड्रॉपरच्या साहाय्याने या ग्लासमध्ये काचेच्या ग्लासमध्ये हे तीन कलर टाकून घेतले आहेत। पाण्याच्या घंटेमुळे हे तिन्ही कलर आशेवर तरंगताना आपल्याला दिसतात। जो काही आपण
सर्वात खाली कलर टाकलेला आहे, जो आपण लाल कलर टाकलेला आहे त्या कलरमध्ये आपण पिठी साखर 3 चमचे टाकली होती, कारण त्याची घनता 3 चमचे पिठी साखर टाकल्यामुळे जास्त होती। त्याच्यावर आपण जो निळा रिरा कलरचा थर दिसतो त्या कलरमध्ये आपण 1 चमचा पिठी साखर टाकली होती। लाल कलरपेक्षा निळ्या कलरची घनता ही कमी होती। आणि आपण जो हिरवा कलर सगळ्यात वर दिसतो आपल्याला ग्लासमध्ये तो कलरमध्ये आपण पिठी साखर टाकली होती, त्याची घनता सर्वात कमी होती। हे असे पाण्याच्या घनतेमुळे होते। एवढे बोलणं आम्ही थांबतो। धन्यवाद।